Good morning, students. Myself, Meenakshi Thackeray. My teaching subject, Hindi and Marathi. मैं आपको हिंदी और मराठी पढ़ाने वाली हूँ. तो आज से हमारे ऑनलाइन क्लासेस शुरू हो रहे हैं. तो आपको मराठी के लिए 2 लाइन कॉपी चाहिए और हिंदी के लिए भी 2 लाइन की बुक और मैथ्स के लिए बॉक्स कॉपी एंड इंग्लिश एंड ईवीएस के लिए 4 लाइन की नोटबुक आपको लेनी है. ठीक है, तो आज हम स्वर स्टार्ट करेंगे. मराठी का मराठी सब्जेक्ट मध्ये मराठीच्या नोटबुक मध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर आपण स्वर स्वर आणि व्यंजन आपण सुरुवातीला आपण बेसिकच घेऊया. कारण मागल्या वर्षी तर तुम्हाला माहितीच आहे ऑनलाईन कॉपीज तुम्ही पूर्ण 1 वर्ष घरी आहात म्हणून तुम्ही पूर्ण ब्लँक झाले असाल. त्यासाठी आपण स्टार्टिंग स्वरांपासून करूया. तर आज आपण घेणार आहोत स्वर अ. अ अननस अ. आज आपण अ या स्वराची ओळख करून घेणार आहोत आणि तो लिहायचा कसा ते आपण बघूया. तर अननस अ अननस अ. तर आपण काढायचा कशा प्रकारे 2 लाईन बुक्स मध्ये लिहायचा कशा प्रकारे ते आपण बघूया. तुमच्याकडे 2 लाईन कॉपी अवेलेबल असेल तर आपण त्यामध्ये अ हा स्वर कसा काढायचा. तर पहिले काय करायचं आहे, हा क पुन्हा हा क नंतर स्लीपिंग लाईन, याला स्लीपिंग लाईन म्हणायचा आणि ही स्टँडिंग लाईन. ठीक आहे, परत इथे वरती स्लीपिंग लाईन म्हणायची. तर हे झालं आपलं अ. हे अ हा स्वर आपण अशा प्रकारे लिहायचा आहे. आता परत आपण करूया हा क पुन्हा हा. ठीक आहे, आणि परत द्यायची स्लीपिंग लाईन आणखी स्टँडिंग लाईन. कशा प्रकारे काढायचा तो हाफ क पुन्हा हाफ क नंतर स्लीपिंग लाईन नंतर स्टँडिंग लाईन आणि नंतर वरती स्लीपिंग लाईन, याला शिरोळी. ठीक आहे, आता पुन्हा आपण ट्राय करायचं. क पुन्हा हाफ क नंतर स्लीपिंग लाईन नंतर स्टँडिंग लाईन पुन्हा स्लीपिंग लाईन. ठीक आहे, तर आपण किती वेळा काढला, 1 2 3. आता परत आपण काढूया हाफ क पुन्हा हाफ क स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन. ठीक आहे, आणि वरती द्यायची पुन्हा स्लीपिंग लाईन. हा झाला अननस अ. परत काढूया हाफ क पुन्हा हाफ क. ठीक आहे, परत स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन पुन्हा स्लीपिंग लाईन. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला अ हे स्वर गिरवायचं आहे. ठीक आहे, आता आपण परत दुसरं लाईन बघूया अशा प्रकारे तुम्हाला अ या स्वराचा पूर्ण करायचा आहे. एक पेज तुम्हाला अ हा स्वर गिरवायचा आहे नोटबुकमध्ये. बघा हाफ क पुन्हा हाफ क आणि नंतर स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन आणि पुन्हा स्लीपिंग लाईन. आज झाला
अननस अ। परत काढूया आपण हा अ पुन्हा असा हाफ करायचा स्लीपिंग आहे स्टँडिंग आहे स्लीपिंग आहे अननस अ हाफ कर पुन्हा हाफ स्लीपिंग आहे स्टँडिंग आहे पुन्हा स्लीपिंग आहे कळतंय का तुम्हाला अ हे स्वर कशा प्रकारे लिहायचं कशा प्रकारे गिरवायचं आहे तर अशा प्रकारे हाफ कर पुन्हा हाफ कर हाफ को म्हणजे आपण असं क काढत असतो ना असं क काढत असतो तर म्हणून आपल्याला असा हाफ क घ्यायचा तर तुम्हाला त्या प्रकारे ओ काढायचं स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन पुन्हा स्लीपिंग लाईन हा झाला अननस अ हाफ पुन्हा हाफ स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन पुन्हा स्लीपिंग लाईन हा काय करायचा झाला अननस अ अननस अ पुढच्या लाईन मध्ये जाऊया आता पुन्हा काढूया हा क पुन्हा हा क स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन पुन्हा स्लीपिंग लाईन काय झालं अननस ओ अननस ओ परत काढूया हाक पुन्हा हाक स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन अननस ओ हाक पुन्हा हाक स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन हा झाला अननस ओ पुन्हा काढूया हाक पुन्हा हाक स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन पुन्हा स्लीपिंग लाईन तर हे काय झालं ओ अननस ओ अशा प्रकारे आपल्याला ठीक आहे परत आपण नेक्स्ट लाईन वर जाऊया पुन्हा एक आपण आपण काढून बघूया तुम्हाला अशा प्रकारे होमवर्क करायचं आहे फोटो काढून माझ्या नंबरवर सेंड करायचा आहे ठीक आहे
व्हाट्सअप नंबर वर माझा होमवर्क तुमचं सेंड करायचं आहे. ओके, बाय.